खैडाबाई यांचे बारामती तालुक्यातील काटेवाडी हे गाव. चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडून शेती गोठा सांभाळत त्यांनी कुटुंबाला हातभार लावला. पती नोकरीत असल्याने कुटुंब हेच त्यांच्यासाठी सर्वस्व होत. नोकरी निमित्त बारामतीत शिफ्ट झाल्यानंतर त्यांच्या मनात सकारात्मक उर्मी आणि सुगरणीची कला असल्याने त्यांच्या आकांक्षांना धुमारे फुटले. यातून त्यांचा जीवनपट बदलून गेला. सर्वसामान्य गृहिणी ते तीन हॉटेल्सची मुहूर्तमेढ रोवणारी सुगरण बायडाबाई राऊत यांचा प्रवास ग्रामीण भागात महिलांना थक्क करणारा आणि आदर्शवत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रभात सुपर वुमन 2024 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. सुगरण बायडाबाई राऊत, मनात सकारात्मक उर्मी आणि सुगरणीची कला असल्याने बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील हॉटेल आशीर्वादच्या सुगरण बायडाबाई राऊत त्यांच्या आकांक्षाला धुमारी फुटले. यातूनच त्यांचा जीवनपट बदलून गेला. सर्वसामान्य गृहिणी ते तीन हॉटेल्सची मुहूर्तमे रोवणारी सुगरण बायडाबाई यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील महिलांना थक्क करणारा. सचिन चंद्रकांत राऊत, आम्ही बारामतीला हॉटेल व्यवसायामध्ये आमच्या आईने आम्हाला सुरुवातीला म्हणजे मच्छी कसे बनवायचे किंवा व्यवसायामध्ये पुढं कसं जायचं त्या सर्व गोष्टी आम्हाला हळूहळू शिकवल्या आणि आम्ही आज दोन गाळ्यामधून आज तीन हॉटेलचे आमचे म्हणजे ब्रँड झालेले आहेत. आणि आम्हाला जे हा पुरस्कार दिला प्रभातने, दैनिक प्रभातने की आईचा सन्मान केला, त्याबद्दल आम्ही दैनिक प्रभातचे खूप खूप आभार आहे. आम्हाला खूप अभिमान वाटला त्या गोष्टीचा. थँक्यू मॅडम.